आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राइम टाइम। तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि मतदारांसाठी प्रशिक्षणासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान कसं करायचं या संदर्भात महत्त्वाची चर्चा यावेळी होणार आहे। भाजपचे आमदार, शिवसेनेचे बंडखोर आमदार, भाजपा आणि एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांच्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आलेलं आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सर्वेश तिवारी यांनी। न्यूज 18 की टीम के साथ इस वक्त बातचीत करने के लिए मौजूद है बीजेपी के आला नेता सुधीर मुनगंटीवार जी। सुधीर जी, कांटा के तालमेल में शिवसेना जो शिंदे गुट इस समय कहा जा रहा है और बीजेपी के तमाम आला विधायकों की बैठक है, ये बैठक किसलिए बुलाई गई है, क्या कुछ संदेश दिया है? राष्ट्रपति पद के चुनाव के लिए जानकारी दी जाएगी कि वोटिंग कैसे करना है। मतपत्रिका में कोई सिग्नेचर सिंबल नहीं करते हुए हमारी हर मतपत्रिका वैध हो, इस दृष्टिकोण से यहाँ संवाद किया जाएगा। इसके साथ ही विधायकों को ये कहा जाएगा कि अपने जो दोस्त भाई है, अपने जो परिचित विधायक है, दूसरे भी पार्टी में हो सकते हैं, उनको भी इस राष्ट्रपति के चुनाव में द्रौपदी मुर्मू दीदी को वोट देने के लिए उनके साथ भी संवाद किया जाना चाहिए। हमारा टारगेट महाराष्ट्र में 200 से ज़्यादा विधायकों ने द्रौपदी मुर्मू दीदी को राष्ट्रपति के प्रत्याशी के रूप में चयन करने के लिए हमने संकल्प किया है। यशवंत सिन्हा जी ने समर्थन जारी कर देना चाहिए, ऐसा मेरे को एक कार्यकर्ता के रूप में लगता है और इसमें ही उनका बड़प्पन है। अधिवेशन के पहले हो जाए, अधिवेशन की तारीख 25 के आसपास है, 25 के पहले होनी चाहिए। तर राष्ट्रपती पदाच्या रणनीतीनंतर आता बातमी आहे उपराष्ट्रपती पदासंदर्भातली, कारण एनडीएनं उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। जगदीप धनखर हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे, तर 6 ऑगस्टला मतदान होणार आहे। एनडीएनं त्यांचा उमेदवार जाहीर केल्यानंतर आता विरोधक कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भारतीय जनता पार्टी की संसदीय बोर्ड इस निष्कर्ष पर पहुंची है कि उपराष्ट्रपति पद के लिए भारतीय जनता पार्टी और एनडीए के प्रत्याशी के रूप में हमारे किसान पुत्र श्री जगदीप धनखड़ जी को हम उपराष्ट्रपति पद के लिए अपना प्रत्याशी के रूप में घोषित करते हैं। तर उपराष्ट्रपती पदासाठीचे एनडीएचे असलेले उमेदवार जगदीप धनखर नेमके कोण आहेत जाणून घेऊया। तर जगदीप धनखर हे मूळचे राजस्थानचे आहेत। जगदीप धनखर हे व्यवसायाने वकील आहेत। 1989 ते 1991 मध्ये लोकसभेचे ते खासदार होते। 1993 ते 1998 या कार्यकाळामध्ये राजस्थानचे आमदार राहिलेले आहेत। 2019 मध्ये पश्चिम बंगालचे देखील ते राज्यपाल होते। ममता बॅनर्जींसोबतचे वादही अनेक वेळा चर्चेत आलेले होते। शिवसेना पक्ष संघटनेवरती ताबा मिळवण्यासाठी शिवसेना आणि शिंदे सेनेमध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं आहे। उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्र तर शिंदे गटाकडून शिवसैनिकांकडून समर्थन पत्र भरून घेतलं जात आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून समर्थन पत्र लिहून घेतलं जात आहे, तर उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या शिवसैनिकांकडून चक्क 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात आहे। शिवसेनेवरती कायदेशीर ताबा मिळवण्यासाठी जो संघर्ष सुरू होणार आहे त्यापूर्वीचीही जमवाजमाव असल्याचं सांगण्यात येत आहे। उद्धव ठाकरेंनी यापूर्वी प्रतिज्ञापत्र लिहून घेतलेलं नसल्याचं सांगितलेलं होतं, पण न्यूज 18 लोकमतच्या हाती ही प्रतिज्ञापत्र हाती लागलेली आहेत। शिवसैनिकांचं संख्याबळ दाखवण्याची गरज लागली तर त्यासाठी ही प्रतिज्ञापत्र आणि समर्थन पत्र गोळा करण्याची मोहीम दोन्ही गटांनी सुरू केलेली आहे। परवा तुम्ही आमची चेष्टा केली होती, त्यांनी भाषणात म्हटलं आम्ही ॲफिडेव्हिट नाही घेत, मग आता ॲफिडेव्हिट कशाला घेत आहे?
कळलं का शिवसेना काय ती? शिवसेना मूळ पक्ष आहे, मान्यताप्राप्त पक्ष आहे, त्याला स्वतःचं धनुष्यबाण चिन्ह आहे, ते इलेक्शन कमिशन ठरवतं. तुम्ही लोकांना या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करता आणि तो प्राध्य करू नये असं माझं मत आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडलेला आहे. 19 किंवा 20 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते. येत्या 25 जुलैला राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जाते. मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला, सोमवार नंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार. पहिल्या टप्प्यात 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी. राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेला जवळपास 2 आठवड्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. या मतदानानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 अथवा 20 जुलैला राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते. जे फ्लड एरियामध्ये राहतात त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, हे सगळं करतोय आम्ही. पेट्रोल डिझेलचे भाव दर कमी केले आम्ही. शेतकऱ्यांच्या रेग्युलर कर्ज पेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये जे देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनेक निर्णय घेतोय आम्ही, आजही निर्णय घेतले, त्यामुळे निर्णय कुठे थांबलेले नाहीत आणि मंत्रिमंडळ काय लवकरच होईल. खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्यामुळे विरोधकांनी यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका सुरू केली होती. एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खाते हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. मात्र आता लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 25 जुलै पासून सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर या मंत्रिमंडळ विस्ताराला शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. 39 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे राज्यपालांनी मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी देऊ नये असं पत्र शिवसेनेनं राज्यपालांना दिलंय. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. राज्यामध्ये शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर आता लवकरच शिंदेगट आणि भाजपत सत्ता वाटप होणार आहे. मात्र या वाटपात आपल्याला वाटा मिळणार की नाही याची चिंता भाजपच्या जुन्या मित्रपक्षांना लागून होती. पण आता भाजपच्या घटक पक्षांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. पाहूयात याविषयीचा आमचा हा प्राईम टाईम रिपोर्ट. राज्यात सत्तांतरानंतर आता शिंदेगट आणि भाजपच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले. मंत्रीपद मिळावं म्हणून अनेक जणांनी देव पाण्यात ठेवले. या सरकारला काही अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिल्यामुळे अपक्षांना देखील मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच शिंदेगटाला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. मात्र याचवेळी भाजपच्या जुन्या मित्रपक्षांची धाकधूक वाढली होती. नव्या सरकारमध्ये आपल्याला सत्तेचा वाटा मिळणार की नाही याविषयी घटक पक्षांच्या मनात साशंकता होती. घटक पक्षांच्या नेत्यांच्या मनातील घालमेल ओळखून उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर हे सूचक वक्तव्य केलं. जरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एकत्रित येऊन हे सरकार स्थापन केलं आणि आता मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि मी उपमुख्यमंत्री असलो तरी देखील शिवसंग्राम सहित आमचे जेवढे घटक पक्ष आहेत या सगळ्यांना सत्तेमध्ये समाविष्ट करून सत्तेचा वाटा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा झाली पाहिजे हे काम निश्चितपणे आम्ही या ठिकाणी करू. 2014 विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी भाजपला साथ दिली होती. तसंच त्यांना भाजपनं सत्तेत वाटा देखील दिला होता.
स्वाभिमानी संघटनेनं भाजपची साथ सोडल्यानंतरही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांचं मंत्रिपद ठेवलं होतं. महादेव जानकरांनाही सत्तेत वाटा मिळाला होता. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं. शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन केलं. सत्तेतून बाहेर पडलेल्या या मित्र पक्षांनी भाजपची साथ सोडली नव्हती. मात्र शिवसेनेतील बंडानंतर भाजप पुन्हा सत्तेवर आली. पण या नव्या राजकीय समीकरणात आपल्याला सत्तेचा वाटा मिळणार का याविषयी भाजपच्या जुन्या सहकारी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली होती. पण उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य केल्यामुळे या मित्रपक्षांना नक्कीच हायसं वाटलं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे आणि फडणवीस सरकारवरती संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलम 164 1A राज्याचं मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचं असणं बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही असं ट्विट करत राऊतांनी राज्य सरकारवरती टीका केली. दरम्यान गेल्या 2 आठवड्यांपासून राज्यात 2 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ जे निर्णय घेत आहे त्याला घटनात्मक वैधता नाही आणि त्यामुळे हे काय सुरू आहे असा सवाल राऊतांनी राज्यपालांना ट्विटमधून विचारलेला आहे. तर राऊतांचं ट्विट नेमकं काय आहे पाहूया. भारतीय राज्य घटनेच्या कलम 164 1A मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचं असणं बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. संजय राऊतांनी हे ट्विट केलेलं आहे. तर गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ आहे. जे निर्णय घेत आहे त्याला घटनात्मक वैधता नाही असं देखील संजय राऊत या ट्विटच्या माध्यमातून म्हणाले आहेत. राज्यपाल हे काय सुरू आहे असा थेट प्रश्न संजय राऊतांनी राज्यपालांना केलाय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे. या दोघांनी शपथ घेऊन 2 आठवडे झाले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. दरम्यान नव्या सरकारनं पाकिटमारीमधून बहुमत मिळवलं असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. तर राज्यात अजूनही मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही तसंच दोघांचं कॅबिनेट हा चेष्टेचा विषय झालेला आहे अशी टीकाही राऊतांनी केली आहे. दोघांचं कॅबिनेट जगात कोणी पाहिलंय का? 15 दिवस होत आले. ठीक आहे, ते माझ्यावर टीका करतायत, त्यांना माझी टीका झोंबते आहे. पण मी महाविकास आघाडीच्या वतीनं बोलतोय, मी शिवसेनेच्या वतीनं बोलतोय, मी या राज्याचा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून बोलतोय. विधानसभेतला नाही, काय निर्णय घेतात, काय आदेश देतात कोणाला माहीत नाही. असं का सरकार असं राज्य चालतं? बहुमत जे त्यांनी प्राप्त केलेलं आहे ते पाकिटमारीतून केलेलं आहे, सरळ मार्गानं नाही. आणि इतिहासामध्ये याची नोंद राहील. एक घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार इथे आलं. ह्या लोकांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब ठाकरेंची सत्तेसाठी, आणि घटनाबाह्य पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत. बहुमत जे त्यांनी प्राप्त केलेलं आहे ते पाकिटमारीतून केलेलं आहे, सरळ मार्गानं नाही. आणि इतिहासामध्ये याची नोंद राहील. एक घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार इथे आलं. ह्या लोकांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब ठाकरेंची सत्तेसाठी, आणि घटनाबाह्य पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आला. अल्पमतातील महाविकास आघाडी सरकारनं 29 जूनला काही निर्णय घाई गडबडीनं घेतलेले होते, त्यावर पुढे कायदेशीर बाबी निर्माण होऊ नयेत यासाठी हे प्रस्ताव फेर सादर करण्याचे आदेश होते असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. नामांतराचा ठराव विधिमंडळामध्ये मंजूर करून तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. MMRDAला विविध विकास प्रकल्पांसाठी 60,000 कोटींचं कर्ज उभारण्याला मान्यता देण्यात आलेली आहे. औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं या ठिकाणी
करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे। त्याचबरोबर नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याला देखील लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। लवकरच याचा कायदा तयार करावा लागतो, त्यामुळे विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो कायद्यापेक्षा। याचा ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मान्यतेला आम्ही पाठवू आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ। MMRDA जे आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट जे आहेत राबवते म्हणजे विविध क्षेत्रामध्ये MMR मध्ये आणि आपल्याला माहित आहे मेट्रो फ्लायओव्हर रस्ते ट्रॅफिकच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प किंबहुना शिवडी नावाशेवा अतिशय मोठा प्रकल्प हे अनेक प्रकल्प जे आहेत ते MMRDA राबवते आणि ते राबवत असताना त्यांना जी काय आर्थिक आवश्यकता असते त्याच्यासाठी त्यांनी 60,000 कोटीपर्यंत कर्ज उभारण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता दिलेली आहे। औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून सेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली तर भाजपच्या नेत्यांनी मात्र सरकारचं कौतुक केलेलं आहे। पाहूयात नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय। आम्ही नेहमीच म्हणतो छत्रपती संभाजी महाराजचं एअरपोर्टचं नाव सुद्धा त्या दृष्टीकोनातून आम्ही ठराव पाठवलेलं आहे। मग ह्या लोकांनी त्या ठिकाणी अजून का केलं नाही दिल्लीमध्ये? आता या ठिकाणी मी या सरकारला सांगू इच्छितो आम्ही तुमचा निषेध व्यक्त का केला की तुम्ही स्थगिती दिल्यामुळे का आम्ही निषेध व्यक्त केला त्याच्यामुळे तुम्ही जागे झाले अरे करून टाका लवकर म्हणून आणि म्हणून आज ती त्या ठिकाणी तुम्ही कॅबिनेटमध्ये येते। आम्ही तुमचा काही आभारवर मानत नाही पण तुम्ही फक्त त्या ठिकाणी दिल्लीतून केंद्र सरकारकडनं या नावाचा सँक्शनिंग लवकर घेऊन या तुम्ही। औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणं किंवा उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करणं किंवा जे नावं त्यांनी बदलण्याच्या संदर्भामध्ये विमानतळाचाही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय उद्धवजींनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतला। मला वाटतं एक निर्णय घेतला तर त्याच्यावर शिक्का मोडतो, पुढच्या कॅबिनेटमध्ये कुणाचंही सरकार असलं तर त्यांनी करावं ते नामकरण झालेलं मागे करून आम्ही नव्यानं ठराव करू आणि नव्यानं आम्ही नामकरण करू हा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे। हे स्वप्न माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनीच 15-20 दिवसापूर्वी पूर्ण केलेलं आहे। आता त्याचीच रेष ओढलेली आहे, मुद्दाम स्थगित करायचं आणि पूर्ववत करायचं अशा पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे। परंतु काही हरकत नाही, या निर्णयाचं स्वागत आहे कारण परंतु हा निर्णय माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेला होता आणि ज्याला स्थगिती दिल्यानंतर संभाजीनगरच्या जनतेचा प्रचंड रेटा प्रचंड दबाव या सरकारवर आला म्हणून कधी नव्हे ते ताबडतोब परवा गुरुवारी आणि आज शनिवारी कॅबिनेटची बैठक होती आणि त्याच्यात निर्णय झालेला आहे। परंतु हा निर्णय करताना छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलंय, VT चं CST झालं अशा पद्धतीनं होऊ नये याची खबरदारी येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल। खऱ्या अर्थाने आज माननीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे नेते यांनी करून दाखवलं आणि हा अधिकृत ठराव आज पास केला। त्याच्यामुळे जो हिंदू संस्कृतीचं जतन करेल त्याचं कधीच पतन होणार नाही, ज्यांनी जतन केलं नाही त्यांचं पतन झालं। थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। सरपंच किंवा नगराध्यक्षच नव्हे तर मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतीही जनतेतून निवडा असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयावरून देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं हे उत्तर। 2014 मध्ये भाजप सरकारच्या कार्यकाळात सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेण्यात आलेला पण महाविकास आघाडी सरकारने मात्र तो निर्णय बदलला। आता पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा सरपंच जनतेतून निवडीचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे या निर्णयाचं समर्थन करताना फडणवीसांनी विरोधकांवरही निशाणा साधला। थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाल्याबरोबर
त्यावेळेस आमचं जे सरकार होतं भाजप शिवसेनेचं आमचे सगळ्यात जास्त लोक निवडून आले. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्यच मागे राहिलं होतं की जिथे थेट नव्हतं. जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये सरपंच थेट आहे, जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुका थेट आहे, काही राज्यांमध्ये तर महापौर थेट निवडणूक आहे. अजित दादा जे म्हणतायत पराभव दिसतोय म्हणून ते बोलतात. पण देवेंद्र फडणवीस थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचे फायदे सांगत असतानाच अजित पवारांनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केला. थेट जनतेतूनच निवडण्याचे एवढे फायदे असतील तर मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतीही थेट जनतेतूनच निवडावा असा टोला अजित पवारांनी लगावला. थेट निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही जर नगराध्यक्ष थेट करता, तुम्ही सरपंच थेट करता, मग तुम्ही मुख्यमंत्री थेट करा, तुम्ही पंचायत समितीचा सभापती थेट करा, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष थेट करा, राष्ट्रपती पण सगळ्या नागरिकांनी त्या मतदानाने करा राष्ट्रपतीची निवडणूक. असं नसतं, डेमोक्रेसीमध्ये काही परंपरा आपल्या वडीलधाऱ्यांनी घालून दिलेले आहेत. एकंदरीतच नवं सरकार आलं की आधीच्या सरकारचे निर्णय बदलणं आणि त्यावरून राजकारण होणं हे नित्याचंच बनलंय. पण हे करताना नेत्यांनी सामान्य मतदार आणि जनतेचाही विचार करायला हवा. केवळ राजकीय फायद्याकरता निर्णय न घेता यातून जनतेचाही फायदा विचारात घेतला जावा हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातम्या आहेत राज्यातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या. कारण मुंबई पुणे महामार्गावरती थांबून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण द्रुतगती मार्गावरती थांबणं तुम्हाला आता चांगलंच महागात पडू शकतं. कारण द्रुतगती मार्गावर थांबलात तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई होऊ शकते. कारण महामार्गावरती थांबणाऱ्यांवरती MSRDC दंडात्मक कारवाई करणार आहे. महामार्गावरती थांबल्यानं अनेकदा अपघाताला निमंत्रण दिलं जात असल्यानं MSRDC कारवाईचा बडगा उचलणार आहे आणि त्यासाठी आता पथकंही तैनात करण्यात आलेली आहेत. लोणावळ्यामध्ये पर्यटन स्थळी बंदी असताना देखील अनेक पर्यटक भुशी डॅमवर येत असतात. अशात 17 जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घातली असतानाही बंदी झुगारून पर्यटक भुशी धरणावरती दाखल होत आहेत. दरम्यान न्यूज 18 लोकमतची टीम त्या ठिकाणी दाखल झाली. त्यानंतर लोणावळा पोलिसांना भुशी धरण परिसरातील पर्यटकांना हटवण्यास सुरुवात केली गेली. गडचिरोली जिल्ह्यामधील सिरोंचा आणि अहेरी तालुक्याला महापुराचा जबरदस्त तडाखा बसलेला आहे. पाऊस थांबला असला तरीही अजूनही अनेक गावांमध्ये पुराचं पाणी आहे. 95 गावांमधील वीज गायब झालेली आहे. पुराचा फटका बसलेल्या तब्बल 12,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. जिल्हाधिकारी संजय मीना, ZP CEO कुमार आशीर्वाद आणि SPA अंकित गोयल यांनी पूरग्रस्त सिरोंचा तालुक्यातला त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्या ठिकाणी पाहणी केली. साताऱ्यामधील कास धरण 100% इतकं भरल्यामुळे सातारकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे. ओसंडून वाहणारा झरा आणि धुक्याची चादर हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. तर योद्या आज संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय प्राईम बातम्या. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. तिला गोळी